माथेरानमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 165 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नेरळ माथेरान घाट रस्त्यावर या पावसामुळे दरड कोसळल्याच्या सुद्धा घटना घडल्यात आणि सध्या ही दरड बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब ही की या वाहतुकीवर त्याचा कुठला परिणाम होताना दिसत नाही. मात्र मागचे 2 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात जुलै महिन्याची सरासरी आता ओलांडलेली आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात 165 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. माथेरानमध्ये सर्वाधिक म्हणजेच 331 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. या पावसानं नेरळ माथेरान घाट रस्त्यावर ठिकठिकाणी छोट्या मोठ्या दरडी कोसळलेल्या आहेत. मात्र या दरडींचा वाहतुकीवर फारसा परिणाम झालेला नाही ही त्यात दिलासादायक बाब. आता दरडी बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर प्रतापगड भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चतुर्बेट पूल पाण्याखाली गेलेला आहे. यामुळे घोणसपूर, शिंदेवाडी, शिरणार आणि दाबे अशा 19 गावांचा संपर्क तुटला आहे. सध्या या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे, त्यामुळे पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. या भागात पावसाचा जोर कायम असल्यामुळे अजून 2 ते 3 दिवस या गावांशी संपर्क होऊ शकणार नाही. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. महाबळेश्वर पाचगणी भागात मुसळधार पाऊस आहे, तर कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुद्धा पावसाचा जोर कायम आहे. धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे वीजगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग 11 वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे. पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कोयना नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येईल. अकोला शहरातून वाहणाऱ्या मोरणा नदीला पूर आलेला आहे. मोरणा आणि विद्रुपा या नदीच्या संगमस्थळी असलेल्या न्यू खेतानगर इथल्या सुमारे 50 घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. शहरातील अनिकट, कौलखेड, एमराल कॉलनी, खोलेश्वरच्या सखोल भागात या पुराचं पाणी शिरलं. या पुरात अडकलेल्या नागरिकांचं बचाव कार्य प्रशासनानं सुरू केलं, तर पुराच्या पाण्यात सुमारे 150 घरं बुडाली आहेत. गेल्या 15 वर्षातला हा सगळ्यात मोठा पूर असल्याचं म्हणणं इथल्या नागरिकांनी मांडलंय. परभणी जिल्ह्यात पावसाची सकाळपासूनच संततधार सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील विविध नदी नाले आता काठोकाठ भरून वाहू लागलेत. सेलू तालुक्यातील कुपट्यात ओढ्याच्या वरून पाणी वाहत असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय. पालम तालुक्याला पुन्हा एकदा पावसानं झोडपून काढलंय, त्यामुळे गळाठी फाल्गुनी नदीला पूर येऊन शेकडो हेक्टर पीक पाण्याखाली गेलंय. जिंतूर शहरासह जोरदार पाऊस झाल्यामुळे आता अनेक ठिकाणी पोलीस क्वार्टर परिसरात सुद्धा नाल्याचं घाण पाणी तुंबलेलं आहे. खडका इथला बंधारा पूर्ण क्षमतेनं भरलाय, त्यामुळे बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. गोदावरी नदी काठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24.